दीर्घायुषी होण्यासाठीच्या रहस्यांमधलं पहिलं रहस्य आहे आहार. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असं म्हणून आपले पूर्वज पूर्वीच त्याची महती सांगून गेले आहेत. तुम्हीच सांगा ना, सध्या आपण आपल्या आहाराविषयी कितीसा विचार करतो? सकाळचा नाश्ता अगदी गडबडीत उरकला जातो किंवा टाळलाही जातो. कामाच्या व्यापामुळे दुपारचं जेवणही निवांतपणे होत नाही. संध्याकाळी भूक लागल्यामुळे अपरिहार्यपणे अबरचबर खाणं होतं. दिवसभर नीट खाल्लं नाही त्यामुळे रात्रीचं जेवण मात्र भरपेट होतं. ही गोष्ट एक दोन दिवसांची किंवा एखाद्या आठवड्याची नाही तर वर्षानुवर्ष आपण असंच वागून आपल्या आरोग्याचा खेळ खंडोबा करतो. यात भर घालण्यासाठी सण समारंभ, लग्न, पार्ट्या अशी निमित्त असतातच. जो मनुष्य योग्य आहार घेतो ना त्याला औषधांची गरज लागत नाही. आणि अपथ्य केल्यास कितीही औषधं घेतली तरी रोग बरा होत नाही. तुमच्या आहारात असणाऱ्या अनारोग्यकारक घटकांना पुढील पर्याय देता येतील. ब्रेड किंवा बेकरी प्रोडक्ट्स हा अयोग्य आहार घेण्यापेक्षा त्याला पर्यायी असा पोळी, भाकरी, भात हा योग्य आहार घेणं केव्हाही चांगलं. शीतपेयांऐवजी नैसर्गिक सरबत, नारळ पाणी प्या. आईस्क्रीमला पर्याय म्हणून ताजी फळं अधिक क्रीम असं खात जा. तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा बेक केलेले किंवा उकडलेले पदार्थ खा. चिप्स, फ्रेंच फ्राईज यांच्याऐवजी सुकामेवा खा. चहा कॉफीच्या ऐवजी ग्रीन टीचा वापर करा. जॅम, सॉस, फळांचे पॅक बंद रस यांच्याऐवजी ताजी फळे खा. मैद्याचे पदार्थ खाण्याऐवजी ओट्स, कॉर्नफ्लेक्स खा. पाणीपुरी, शेवपुरी खाण्यापेक्षा फ्रूट चाट खा. फरसाण किंवा तळलेली मुगडाळ यांच्याऐवजी स्प्राउट्स खा ना. त्याचबरोबर चॉकलेटला पर्याय म्हणून शेंगदाणे किंवा तिळगुळ अधिक चिक्की असं खाऊन पहा. व्यायाम ही एक गोष्ट अशी आहे जी करणं अत्यावश्यक आहे हे सगळ्यांनाच मनोमन पटलेलं असतं. पण नियमित व्यायाम करणारे फक्त 10-15% लोक असते. जर तुमच्या रोजच्या कामामध्ये मानसिक ताणतणावाची पातळी खूप जास्त असेल, नातेसंबंधात ताणतणाव असतील, तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर येतातच. वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांमुळे वेगवेगळे फायदे मिळतात. आठवड्यातले 5-6 दिवस आलटून पालटून या प्रकारांपैकी व्यायाम केल्यास जास्त फायदेशीर ठरते.